नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग 9वीचा अक्षर भारती मराठी हा विषय बघणार आहोत। त्यामधील आपला 15वा पाठ आहे माझे शिक्षक व संस्कार। याचे लेखक आहेत शंकरराव खरात। तर माझे शिक्षक व संस्कार या पाठामध्ये शंकरराव खरात यांचा जन्म 1921 ते 2001 असा आहे आणि ते कथाकार, कादंबरीकार, लेखक, दलित चळवळीत सक्रिय सहभाग, तडीपार, सांगावा, आडगावचे पाणी इत्यादी कथा संग्रह आणि झोपडपट्टी, फुटपाथ नंबर 1, माझं गाव इत्यादी कादंबऱ्या, तराळ अंतराळ हे आत्मचरित्र त्यांचे प्रसिद्ध आहेत। विद्यार्थी दशेत शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या संस्कारांचे महत्व प्रस्तुत पाठातून लेखकांनी व्यक्त केलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपण या पाठाचा परिचय बघूया की जे शालेय जीवनामध्ये शाळेत शिक्षकांनी कोणते संस्कार केले व त्यातून लेखकांचे व्यक्तिमत्व कसे घडले याची हृदयाला भिडणारी हकीकत लेखकांनी या पाठात वर्णन केलेली आहे। तसेच प्रत्येक शिक्षकांचे वैशिष्ट्य यामध्ये कथन केलेले आहे या पाठामध्ये। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या पाठाकडे वळूया। ही माझी गावाची शाळा सोडणार होते, मी माझी गावाची शाळा सोडणार होतो। पुढील शिक्षकांसाठी औंध जिल्हा सातारा येथील हायस्कूल मध्ये जाण्याचा विचार करत होतो। तसे माझे प्रयत्नही चालू होते, त्यात यश मिळणार याची मला खात्री होती। म्हणूनच मी माझ्या शाळेतील एका शिक्षकांची भेट घेत होतो, त्यांचा सल्ला मार्गदर्शन मला मिळत होते। श्री हणमंतराव देशमुख हे गावाचेच रहिवासी, त्यांनी मला इंग्रजी तर्कटकरांचे भाषांतर शिकवले आणि ते तसे स्काउट मास्तरही होते। त्यांनी शाळेचे स्काउट पथक पक्क्या पायावर उभे केले होते। श्री कात्रे मास्तरांनी मला चौथ्या वर्गात गणित शिकवले आणि अंकगणितासारखा अवघड विषय त्यांनी मला सोपा करून शिकवला। आमचे कात्रे मास्तर अंगाने सडपातळ, दम्याच्या विकाराने त्यांना कधी कधी त्रास व्हायचा। कात्रे मास्तरांच्या घरी माझे वडील लाकडं फोडायला जायचे। तर यामध्ये लेखक म्हणता शंकरराव खरात की माझी गावाची शाळा ते सोडणार होते, म्हणजे त्यांच्या गावाची शाळा, पुढील शिक्षणासाठी ते सातारा जिल्ह्यात औंध येथे हायस्कूलमध्ये जाण्याचा ते विचार करत होते आणि तसे त्यांचे प्रयत्नही चालू होते, त्यात यश मिळणार याची त्यांना खात्री होती। म्हणूनच ते शाळेतील एका शिक्षकांची भेट घेत होते, त्यांचे सल्ला मार्गदर्शन त्यांना मिळत होते आणि जे त्यांचे श्री हणमंतराव देशमुख होते ते त्यांच्या गावाचेच रहिवासी असल्यामुळे त्यांनी इंग्रजी तर्कटकरांचे भाषांतर त्यांना शिकविले होते। ते स्काउट मास्तरही होते आणि त्यांनी शाळेचे स्काउट पथक पक्क्या पायावरती त्यांनी उभे केलेले होते आणि जे कात्रे मास्तर होते ते लेखकांना त्यांनी गणित हा विषय शिकविलेला होता आणि त्यांना अंकगणित हा विषय अवघड जायचा, म्हणजे कठीण जायचा, परंतु त्यांनी तो इतक्या सोप्या पद्धतीत शंकरराव खरात यांनी शिकविलेला होता। ते अंगाने सडपातळ होते, सडपातळ म्हणजे काय तर बारीक, शरीरयष्टी बारीक होती त्यांची आणि त्यांना रोग होता दम्याचा। तज्ज्ञ म्हणजे काय तर कुशल आणि संस्कार म्हणजे चांगल्या विचारांची शिकवण। तर अशा प्रकारे त्यांनी कात्रे मास्तरांनी त्यांना जो गणित विषय होता तो त्यांना सोपी करून दाखविलेला होता आणि कात्रे मास्तर जे होते त्यांच्या घरी लेखकांचे वडील हे लाकडं फोडायला जायचे। त्यानंतर श्री गोळी बडेकर मास्तर मला मराठी पाचवीत होते, ते इतिहास भूगोल शिकवायचे, त्यात इंग्रजी पहिली तर्कटकरांचे पहिले भाषांतर शिकवायचे। श्री गोळवडेकर खरे शेतीतज्ञ शिक्षक, शाळेच्या बागा करण्यातच त्यांचे अर्ध लक्ष असे, त्यात त्यांचा व माझा जवळचा परिचय झाला। त्याचं कारण शाळेच्या बागा आमच्यासारख्या मुलांच्या जीवावरच तर उभ्या होत, आम्ही मुलं वयानं तसं हाडापिडाने मोठाड, कष्टाच्या कामाला कणखर, शाळेची गावाच्या ओढ्याकाठची बाग ही खरे तर आम्हा मुलांच्या जीवावर चांगली फुललेली उभी असे। या बागेतल्या विहिरीचं पाणी दोन दोन तास रहाटाने ओढून बागेतल्या फुलाझाडांना फळझाडांना आम्ही देत असू, तेव्हा ती फुलझाडं फळझाडं तरारून उभी राहत होती। त्यामुळे श्री गोळी वडेकर मास्तर आमच्यावरती प्रेम करायचे। बागेतील जमीन कुदळी टिकावणे खांदावयाची, त्यांची वाफे करायचे, बंद घालायचे, अशी सगळी कष्टाची कामे आम्ही मुले करत असू।
तर जे गोळी वेडेकर मास्तर होते लेखकांचे ते त्यांना पाचवीत मराठी हा विषय शिकवायचे, तसेच इतिहास भूगोल हे देखील शिकवायचे. आणि ते एक शेती तज्ज्ञ होते. शेती तज्ज्ञ म्हणजे काय? कुशल, म्हणजे कुशल शेतकरी होते, किंवा तज्ज्ञ म्हणजे काय? ज्ञानी असे शेतकरी होते. आणि त्यांच्या शाळेच्या बागा करण्यातच त्यांचं अर्ध लक्ष जायचं. त्यात त्यांचा इतका आणि माझा जवळचा परिचय झालेला होता. आणि शाळेच्या बागा आमच्या सारख्या मुलांच्या जीवावरच उभ्या राहतात. आणि ते हाडापिंडाने हाडापिंडाने म्हणजे शरीराच्या बळकटीने, तर शरीराच्या बळकटीने ते मुलं म्हणजे शरीराच्या बळकटीने ते मोठं व्हायचे. आणि कष्टाच्या कामाला कणखर म्हणजे काय? कठीण. ते कष्टाच्या कामाला कठीण म्हणजे कणखर असे उभे राहायचे. आणि शाळेच्या गावाच्या ओढ्या काढायची बाग ते तयार करायचे. आणि बागेतल्या फुलझाडांना फळझाडांना त्याचप्रमाणे ते तरारून उभी राहत होती. त्यामुळे श्री गोळी वडेकर मास्तर आमच्यावरती प्रेम करायचं असं यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे हेडमास्तर श्री नाईक मास्तर यांचा शाळेत दरारा असे, तसे ते शिस्तीचे कडे भोगते. या शिस्तप्रिय हेडमास्तरांनी माझ्या शाळेला चांगली शिस्त लावली. शाळेची दुसरी घंटा होताच ते हातात छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत. अशा स्थितीत पण मग कोण उशिरा येईल असा त्यांचा दरारा असायचा. तर जे हेडमास्तर होते त्यांचा शाळेमध्ये खूप दरारा होता, म्हणजे एक प्रकारची त्यांच्याकडे शिस्त होती. भोगते म्हणजे शिस्तीचे ते एकदम कडवे होते. आणि हेडमास्तरांनी या शाळेला चांगली शिस्त लावली होती, त्यामुळे मुलंही उशिरा यायचे टाळायचे. आणि दुसरी घंटा होताच ते हातात छडी घेऊन उभे राहायचे. त्यानंतर श्री नाईक मला इंग्रजी चौथीत इंग्रजी आणि श्री नाईक हे मला इंग्रजी चौथीत इंग्रजी आणि इतिहास शिकवत. त्यात इंग्रजींचे रेन मॉर्टिंगचे ग्रामर ते आवडीने शिकवत. ते सदा कदा विद्यार्थ्यांना समुपदेश करत. श्री रायगावकर मास्तरांसारखे ते कधी इतर सार्वजनिक कार्यात पडत नसत. आपण बरं आणि आपली शाळा बरं हेच त्यांचं कार्य. त्यामुळे त्यांनी शाळेला शिस्त आणली. आणि परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने त्यांनी शाळेची चांगली प्रगती केलेली होती. म्हणजे यांचे जे हेडमास्तर होते ते मुलांना वर्ग चौथीत इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे. आणि ते सदा विद्यार्थ्यांना एक हितोपदेश किंवा समुपदेश मार्गदर्शन करत असत. आणि ते सार्वजनिक कामात पडत नसत, कारण ते म्हणायचे की मी आपण बरं आणि आपली शाळा बरं हेच ते कार्य करायचे. त्यानंतर आपल्या शाळेचा निकाल योग्य पद्धतीने लागावा यासाठी ते शाळेची चांगली प्रगती करत असेल. औंधला शिकायला जाणार म्हणून श्री नाईक मास्तरांना भेटलो. त्यांनी मला योग्य असं मार्गदर्शन केलं आणि शाळेत असताना त्याच माझ्यावर लक्ष होतं. शिस्तीच्या दृष्टीने कसं वागावे, जीवनात आपली प्रगती कशी करून घ्यावी या बाबतीत त्यांनी केलेला हितोपदेश मी कधीच विसरू शकत नाही. श्री रायगावकर देशपांडे या शिक्षकांनी तर मला संस्कारदृष्ट्या फारच उपकृत करून ठेवले आहे. कसे ते एक दोन प्रसंग येथे उद्धृत करून स्पष्ट करत आहे. जे त्यांचे रायगावकर आणि देशपांडे हे शिक्षक काय होते? संस्कारदृष्ट्या फारच उपकृत असे होते. तर म्हणजे ते चांगल्या विचारांची शिकवण हे मुलांना देत असत. त्यानंतर कुस्तीसारख्या खेळात सुद्धा जातपात मानली जात असे. आमच्या गावातही आम्हा मुलांसाठी वेगळी तालीम होती. लहानपणी मी बऱ्यापैकी कुस्त्या करत असे. हंगामात कुस्त्या करून मी कधी खोबरे तर कधी नारळ तर कधी 1000 रुपयापर्यंत इनामे मिळवली आहेत. एक पटाका सुद्धा एकदा मिळाल्याची आठवते. असंच बाहेरगावी मी कुस्त्यांचा फड पाहायला गेलो होतो. तेथे एका थोराड मुलाला याला जोड म्हणून फडा फिरवत होतो. दोन राऊंड मारूनही त्याला कुणी जोड उभा राहिला नाही. तेव्हा आमच्यातला एक म्हणाला, शंकरा उठतोस का, धरतोस का कुस्ती त्या गड्याबरोबर? मी हा हा म्हणत मैदानात गेलो आणि लढत करण्याची तयारी दर्शविली. पण मला कुणीतरी ओळखले आणि हटकले. म्हणजे यांनी या ज्या रायगावकर देशपांडे या शिक्षकांनी चांगल्या विचारांची शिकवण देणारे असे ते उपकृत शिक्षण होते. ते कसे? ते दोन प्रसंग सांगत आहे. कुस्तीसारखा खेळा सुद्धा जातपात मानली जात होते. आणि आमच्या गावातही आम्हा मुलांसाठी वेगळी तालीम देत असे. लहानपणी त्यांना बऱ्यापैकी कुस्त्या करत असे. आणि हंगामात कुस्त्या करून ते खोबरे नारळ कधी 1 रुपयाचे इनाम असे ते जिंकत असत. असंच एकदा बाहेर गावी कुस्त्यांचा स्पर्धा झालेली होती.
आणि त्यामध्ये त्यांना थोडा मुलाला याला जोड त्याला जोड म्हणून फडात शिकवत होते. तर दोन राउंड मारूनही त्याला कोणी जोड उभा राहिलेला नव्हता. त्यासाठी लढत म्हणजे काय, झुंज कुस्ती. आणि त्यासाठी तेव्हा आमच्या गावातला शंकर म्हणाला, चल उठ, धरतोस का कुस्ती त्या गड्याबरोबर. आणि मैदानात ते गेले आणि कुस्ती खेळायला, कुस्तीची तयारी करायला लागले खेळायसाठी. पण कुणीतरी त्यांना ओळखले आणि लगेच हटकले. मी हिरमुसला होऊन माघारी गेलो आणि हा प्रसंग माझ्या मनाला लागला. हे ओळखून रायगावकरांनी माझी समजूत घातली. म्हणाले, अरे समाज अजून निद्रिस्त आहे, म्हणजे निद्रिस्त म्हणजे झोपेत आहे. खेळात मैदानात जाता जात न पाहता कौशल्य पहावे हे अजून त्याला नीट समजले नाही. पण एक दिवस असा येईल की हे सारे नष्ट होईल आणि तुम्हालाही खेळात स्पर्धेत मानाने बोलवले जाईल. असाच एक दुसरा प्रसंग ते सांगतात की शिमग्याच्या धुळवाडीला आमच्या वस्तीतील प्रौढ वर्गात तमाशाचा फड उभा राहिला. त्या दिवशी प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद होता. पण रायगावकर मास्तरांना याची कल्पना नसल्याने ते नेहमीप्रमाणे वर्गाला भेट द्यायला आले. प्रौढ वर्गाच्या कंदिलाच्या प्रकाशात तमाशा चालत होता हे पाहून रायगावकर चटकन परत फिरले. त्यांना पाहताच मी त्यांना आडवा गेलो. माझी मान खाली झाली होती. ते पाहून मास्तर म्हणाले, अरे आज धुलीवंदन हे चालतेच. आणि मास्तर तसेच वाटेला गेले. मग मास्तर मला दुसऱ्या दिवशी बोलले, शंकर तू हे ध्यानात ठेव, जिथं प्रौढ साक्षरतेचा वर्ग चालतो तुम्ही अभ्यास करता त्या विद्येच्या मंदिरात तमाशा कसा उभा. सरांनी मला केलेला उपदेश मी कधीच विसरू शकलो नव्हतो. एक असाच प्रसंग लेखकांनी यात सांगितलेला आहे की जे शिमग्याच्या धुळवडीला आमच्या वस्तीमध्ये, म्हणजे लेखकांच्या वस्तीतील एक प्रौढ वर्गात तमाशाचा फड निर्माण झालेला होता, उभा राहिला. त्या दिवशी प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद होता. पण रायगावकर मास्तरांना याची कल्पना नसल्याने ते नेहमीप्रमाणे त्या वर्गाला भेट द्यायला आले आणि तेथे त्यांना प्रौढ वर्गाचा कंदिलाच्या प्रकाशात तमाशा चाललेला पाहून ते तेथून निघून गेले. आणि लेखक आहे ते त्यांना आडवे झाले, परंतु लेखकाची मान ही खाली झाली होती. हे पाहून मास्तर म्हणाले, अरे होळी आहे, धुलीवंदन आहे, हे चालायचेच. आणि मास्तर तेथेच, म्हणजे जे शिक्षक होते ते तसेच रस्त्याने निघून गेले. मग दुसऱ्या दिवशी ते म्हणाले की शंकर हे ध्यानात ठेव की जिथे प्रौढ साक्षरतेचा वर्ग चालतो तिथे तुम्ही अभ्यास करता आणि विद्येच्या मंदिरात तमाशा कसा उभा, असं ते त्यांना म्हणाले होते. त्यामुळे सरांनी केलेला उपदेश हा लेखकांच्या नेहमीसाठी लक्षात राहिलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला शिक्षक जे असतात ते नेहमी मार्गदर्शन करत असतात, आपल्याला योग्य दिशा दाखवण्याचे आणि चांगल्या विचारांची आपल्याला शिकवण देत असते. हेच ते लेखकांनी या पाठामध्ये सांगितलेले आहे की शिक्षकांचं मार्गदर्शन आणि शिक्षकांनी आपल्याला केलेले संस्कार हे महत्वाचं असतं. यासाठी लेखकांनी आपल्याला इथे म्हटलेलं आहे की शालेय जीवनामध्ये शाळेत शिक्षकांनी कोणते संस्कार केले व त्यातून लेखकाचे व्यक्तिमत्व कसे घडते, म्हणजे आपले व्यक्तिमत्व कसे घडते, हे हृदयाला भिडवणारी हकीकत लेखकांनी या पाठात काही शिक्षकांचे उदाहरण देऊन यातून स्पष्ट केलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.